तर तुम्हाला म्हटलं की मला अतिशय जवळचे दोन जिल्हे दिलेले आहेत. सोलापूर फक्त 10 किलोमीटर, तिथून अमरावती 5 किलोमीटर, मग अमरावतीनंतर 1/2 किलोमीटर पुणे, आणि मुंबईला कॅबिनेटला जायला 0 किलोमीटर. असं काही माझं गेल्या 40-45 वर्षात केलं आहे की काही आलं नवीन की ते माझ्या डोक्यावर टाकायचं. त्यामुळे मला आता दुपारी 3 वाजता सोलापूरसाठी निघायचं आहे. पुण्याचं पालकमंत्रीपद गेल्यानंतर भाजपचे नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची मनातली खदखद अखेर बाहेर आली. मला पालकमंत्री म्हणून अतिशय जवळचे 2 जिल्हे देण्यात आले, काही नवीन आलं की माझ्या डोक्यावर टाकलं जातं, असं वक्तव्य त्यांनी केलं. पालकमंत्री म्हणून अत्यंत जवळचे 2 जिल्हे देण्यात आले, सोलापूर इथून 10 किलोमीटर, तिथून अमरावती 5 किलोमीटर, पुणे तिथून 1/2 किलोमीटर आणि कॅबिनेटच्या बैठकीला मुंबईत येण्यासाठी 0 किलोमीटर असं अंतर आहे. चंद्रकांत पाटील हे संघाच्या मुशीतून तयार झालेले नेते आहेत, त्यामुळे जी जबाबदारी मिळणार ती पार पाडायची या वृत्तीने त्यांची आजपर्यंतची वाटचाल झाल्याचं दिसून येतं. परंतु यावेळी पुण्याचं पालकमंत्रीपद काढून घेऊन ते अजित पवार यांच्याकडे दिल्याची गोष्ट चंद्रकांत दादांच्या जिव्हारी लागल्याचं त्यांच्या या बोलण्यातून जाणवतं. अजित पवार जेव्हापासून सत्तेत सामील झाले तेव्हापासून त्यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरला होता. अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून अचानक येऊन अधिकाऱ्यांच्या बैठका घेत होते, तेव्हा देखील चंद्रकांत पाटील यांची नाराजी लपून राहिली नव्हती. आता गमती नका असे ना, पण या गोष्टीवर चंद्रकांत पाटलांनी आपल्या मनातली खदखद बाहेर काढली. याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. हा व्हिडिओ जिथं तुम्ही पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा.